पवारच्या ट्विटमध्ये आमका आमका हलवलं. माझ्या ट्विटमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना ज्या ट्विटरवर दाखवलेलं होतं त्याच्यातलं उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ते काढलं आणि बाकीचं आहे तसंच आहे. परंतु त्याच्यातलं काही लोक गैरसमज करून घेतात. तुम्हीच म्हणायचं त्याच्यात ट्विट मधनं झेंडा काढला, अमक काढलं, तमक काढलं. आता तिथं काही झेंडा सारखा तिथं लावून ठेवू फेकलो मला तर काही कळत नाही. तुम्ही कशाचा धचा मा करू नका ना बाबा तुम्ही. आणि जे झालं असेल तर मीच सांगेल ना. तुम्हाला दुसऱ्या कोणाला ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडनं बातम्याही काढायची गरज नाही. परंतु तशा पद्धतीनं कुठलाही आम्हा लोकांच्या मनामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. आपणच तशा प्रकारच्या कोणी जरी बातम्या पेरण्याचंही काम काही आमच्याबद्दल विघ्न संतोषी लोक करत असतील, मी माझ्या पक्षाची म्हणत नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठेव. पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही.